Atsalya Solanki. Welcome to Discovery TV News Bulletin. Let's see some of the latest developments in the city. A grand rally was organized on 9th of August on account of Adivasi Gaurav Din. The rally exhibited great tribal culture and the tribal unity. The rally had initiated its journey from Subhash Maidan in Kalyan West till Kokana Hall in Kalyan East. The rally was a symbol of richness and a mixture of traditionality and a modern lifestyle of tribal society. Kalyankers got a chance to view Adivasi culture by youngsters performing on trucks, wearing traditional clothes, ornaments, Adivasi dance, various instruments and many more. The number of people who took active part in the rally symbolized the togetherness and unity of Adivasi Samaj. Bureau report, the Discovery TV News. आजचा हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, युवा वेला सगळ्यांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आहे. कारण हा आजचा जो 9 ऑगस्ट आहे हा आपल्या स्वातंत्र्यापूर्वी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पण त्याच्यामध्ये आत्मबलिदान केलेलं आहे. त्याचप्रमाणे आदिवासी यांच्यामधला विसरा मुंडा यांनी पण त्याच्यामध्ये आत्मबलिदान केलं आहे. आणि ह्या आपल्या आदिवासी लोकांनी त्याचं जे एकमत आणि विचार करून याच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी विचार मांडला आणि त्याने हा आपला एक त्यांच्या ज्याने आपला वीर मरण दिलेला आहे त्याची एक त्याला एक तरुण मुलांना आठवण राहावी आणि त्याचा इतिहास माहिती पडावा म्हणून ही एक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आणि जागतिक दिन आदिवासी यांचा पण त्यांच्यामध्ये सामील झालेला आहे. आणि हे मोठ्या संख्येने यांच्या आदिवासी लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचे ज्या परंपरेचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आदिवासी नृत्य, ढोल ताशा, हे सगळे एकजुटीने एकत्र येऊन ते आपल्या समाजाचं शक्तीप्रदर्शन करून लोकांना त्याचा संदेश देत आहेत की आम्ही आदिवासी नसून आम्ही तुमच्यातले एक सामान्य माणसं आहोत आणि आम्ही एकमेकांना सहकार्य करून आपला भारत देश स्वतंत्र केल्यापासून जशी मदत केली तशी आता ह्यापुढे पण आपण कल्याण डोंबिवलीला एकत्र राहून चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करत आहेत आणि चांगले नागरिक बनण्याचे ते तयारी दाखवत आहेत. हीच मी त्याला परत त्यांना शुभेच्छा देते की आपण असंच एकत्र जाऊया आणि आपले डोंबिवली स्मार्ट सिटीमध्ये एकत्र जागतिक आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि याच आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवरती कल्याणमध्ये भव्य मिरवणूक निघत आहे. परंतु सुरेश पवार सचिव आहेत, तुम्ही काय सांगाल या आजच्या या 9 ऑगस्ट दिनानिमित्त या आपल्या मुंबईच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्व आदिवासी वृद्ध बंधू भगिनी या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व एकत्र येऊन आमचे जो हा दिवस कशा पद्धतीमध्ये आपण साजरा करत आहात की भव्य मिरवणूक आपण प्रथमच या ठिकाणी काढली, त्याचं नियोजन नेमकं आपण कसं केलं? या भव्य मिरवणुकीसाठी म्हणजे आम्ही जास्तीत जास्त समाज बांधवांना इकडे तिकडे आमंत्रित करून एकत्र केले आणि सर्व जवळजवळ या आदिवासी समाज बांधवाच्या 45 जमाती एकत्र येऊन आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्सव सर्व आदिवासी संयुक्त उत्सव समितीने एकत्र करून हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. शुभेच्छा देतो. ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे दरवर्षी आम्ही
लक्षात घेऊन या देशाच्या घडामोडी उद्या ज्या हे झाले कॅन्टिवेट झाले त्या लढामध्ये कारमोड्याचा सहभाग होता त्यामुळे बंद झाला त्यांचा तर तिथे दखल घ्यायला पाहिजे आणि एकसाठी नावामध्ये सरकारने करावी सरकारने आपण पाहू शकतो हा आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवस आहे मात्र महाराष्ट्र सरकार कुठेतरी आदिवासी बांधवांची पुरवणूक या ठिकाणी करताना चित्र दिसत आहे. आदिवासी दिवस हा जागतिक असून देखील महाराष्ट्र सरकार या दिवशी कुठल्याही पद्धतीमध्ये सुट्ट्या जाहीर करत नाही हीच खंत या आदिवासी बांधवांची आहे. कुठेतरी जाता कांबळे मुंबई. सो दिस वे बुलेटिन्स ऑफ टुडे. इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट अस यू कॅन कॉन्टॅक्ट द नंबर गिवन ऑन द स्क्रीन. Thank you.